पौड़ी में पिछले कुछ दिनों से डिजिटल वाटर के घातक हमले शुरू है, जिससे शहर में खलबली मची है। 3 दिन में 3 घटनाएं होने से शहर में खलबली मची है। वणी के मोमिनपुरा परिसर में बीते 3 दिन से अज्ञात व्यक्ति द्वारा नाबालिग बालक पर बैटरी के अंदर के घटक डिस्टिल वाटर डालकर जख्मी करने की घटनाएं सामने आ रही हैं। ऐसे में वणी शहर में खलबली मची है। वणी के हमीद चौक में रहने वाले बच्चों पर ही हमले किए जा रहे हैं। इस मामले में पीड़ित बच्चे के पिता ने वणी पुलिस थाने में शिकायत की है और अज्ञात आरोपियों के खिलाफ मामला दर्ज किया है। इस घटना की आगे की जाँच पुलिस कर रही है। स्थानिक पोलीस स्टेशनचे ठाणेदार SDPO यांच्याशी मी चर्चा केली। परवा शनिवारी, काल रविवारी आणि आज लागोपाठ त्याच परिसरामध्ये कुणी दुचाकीवरून काही युवक येत आहेत आणि लहान मुलांवर तो जो काही ॲसिड सदृश किंवा जे केमिकल आहे किंवा लिक्विड आहे हे टाकलं जात आहे। ह्या लागोपाठ 3 घटना घडलेल्या आहेत, परंतु परवाच्या आणि कालच्या घटनेमध्ये कोणत्याही प्रकारची जखम किंवा कोणत्याही प्रकारचे व्रण त्या लिक्विडमुळे दिसून आलेले नाहीत। परंतु आज डॉक्टरांनी तपासणी केली असता डॉक्टरांनी त्या बर्न इंजुरी नाही आहेत किंवा ॲसिडच्या ज्या जखमा असतात तशा त्या नाही आहेत, परंतु ज्या स्किनवर ॲब्रेजनसारखे जे रिमार्क्स उमटलेले दिसत आहेत तर ते बरे होण्यासाठी 7 ते 8 दिवसाचा कालावधी लागेल असं इंजुरी सर्टिफिकेट दिलेलं आहे। आणि त्याप्रमाणे आता वणी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात येत आहे आणि CCTV फुटेज आणि त्या परिसरातले जे आय विटनेसेस आहेत यांच्याद्वारे हे आरोपी कोण आहे, हे वाहन कोणतं आहे, कोणत्या उद्देशाने ते आलेले आहेत याबद्दलचा सखोल आणि सविस्तर तपास करण्यात येत आहे।